अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे शिवसन्मान प्रतिष्ठान यांनी वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून थोर महात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे उपस्थित होते। तसेच विश्वजीत पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तर ईश्वर चोडिया, राजेश लोढा, डॉक्टर स्वप्नील पाटील, रतन माळी, ज्ञानदेव कोळी, मुकेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम जाधव यांनी केले, तर आभार निळकंठ पाटील यांनी मानले। गावातील युवक रक्तदात्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शिवसन्मान प्रतिष्ठान यांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन केले होते। अंकुर सीट्स कडून या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना बॅग भेट म्हणून देण्यात आल्या, तर डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी सर्वांना सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून दिले। कोरोना संकटात केवळ प्रसिद्धीसाठी रक्तदान शिबिर न भरवता प्रत्येक गावाने अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन साईरत्न हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी केले। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ पाटील, गोपाल कोळी, चंद्रकांत पाटील, अमोल कोळी, संदीप हिवाळे, योगेश वंजारी, दीपक घुगे, शुभम पाटील, आकाश माळी, अमोल राजपूत, दीपक पाटील, विक्रम पाटील, सोनू पाटील आदींनी यावेळी परिश्रम घेतले। शिवसन्मान प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते। भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।